ते आपल्याकडे असं एक रबाले पोलीस स्टेशनमध्ये 21 तारखेला एक गुन्हा दाखल झाला होता, 420 406 म्हणजे फसवणूक करून आणि असं लोकांच्या प्रॉपर्टी घेणे अशा प्रकारचे गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला होता। आणि या गुन्ह्याच्या तपासामध्ये आपले क्राईम ब्रांचचे युनिट 1 इन्स्पेक्टर सुनील शिंदे आणि त्याच्या सर्व टीम, निलेश पाटील, बाकी त्याचे टीम आहे, ते आपल्या क्राईम ब्रांचचे ॲडिशनल सी पी महेश घरे, बाकी डी सी पी नंगडे साहेब और ए सी पी चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी टेक्निकल त्यांनी माहिती काढून या गुन्ह्यामध्ये एका आरोपीला अटक केलं। त्या आरोपीचं नाव आहे किरण रमणिकलाल सहा, 40 वर्षाचे आहे, तो घाटकोपर चालणार आहेत। आणि याच्या जे तपासामध्ये असताना निष्पन्न झालं आहे की हा माणूस जे आहे ते फार त्याच्याकडे एकदम फार फास्ट बोलण्याची कला आहे आणि तो असं बोलून लोकांना फसवतो, त्यांना काहीतरी सांगून की तुमच्याकडे असं आहे, तुम्ही काही कोणाला काही हे असं केलेलं आहे आणि तुमच्या दागिनेवर तो तुमचा शिनाख्त होणार, तुम्ही हे काढून तर हे करा द्या, मी बघतो काय तुम्ही आहे की नाही आहे असं काहीतरी सांगून फास्ट एकदम फटाफट बोलून असं लोकांना ते लुंबाडून आणि फसवतो आणि असं फसवणूक करून तो लोकांचे दागिने वगैरे घेऊन जातो। अशा प्रकारचे जे केसेस आहेत त्याच्यावर जवळजवळ आता आमच्याकडे माहिती मिळालेली आहे, जवळजवळ 125 लोकांना त्यांनी असं फसवलेलं आहे। याच्यामध्ये जास्त केसेस हे मुंबई शहराची आहे आणि अरे त्याला सांगा आता बंद करा जरा आम्ही। आणि आपल्याकडे जे आहे ते 4 गुन्हा आमच्याकडे निष्पन्न झालेले आहेत, त्याच्यामध्ये रबाले पोलीस स्टेशनचे आहे, कुर्भे पोलीस स्टेशनचे आहे, कोपर खाणेचे आहेत, आणखी एक पोलीस स्टेशन आहे, तीनच आहे, नाही जुनं काहीतरी आहे का आमचं आहे ना, जुना तो वाशीच आहे, 21 नंबर हा, ते एक आपला जुना पण आहे वाशीचा आहे, आणखी 26 असं एकूण मिळून आपल्याकडे माहिती निष्पन्न झालेली आहेत। त्याच्यामध्ये जास्त जे पोलीस स्टेशन आहेत ते मुंबई शहराचे आहेत, एकत्रित त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 88 ग्रामाचं गोल्ड रिकव्हरी केलेलं आहे, टोटल मुद्देमाल जे आहे ते 2,68,000 आहेत। ही चांगली कामगिरी आहे आपल्या युनिट 1 आणि याचे असं आहे की आहे तो काही कुठलं व्हायलन्स काही वापरत नाही आणि हे लोकांना असं बोलण्यामध्ये चलाखीमध्ये ते लोकांना त्रासा देऊन असं तो त्याच्या जागेवर काढून जातो, तर फार हुशार माणूस जास्त शिकलेला नाही आहे पण 40 वर्षाचे आहे, घाटकोपर राहणारा माणूस आहे। आणि आम्ही आणखी पुढे याच्या तुमच्या आता प्रसिद्धी मिळाली तर आणखी काही लोकांना त्याने असं फसवणूक केली असेल तर ते लोक पण आम्हाला बहुतेक रिपोर्ट करतील, पण चांगली कामगिरी आहे तर सर्वांचे आपल्या सर्व सुनील शिंदे आणि त्याच्या टीम क्राईम ब्रांचचे अधिकारी सर्वांचे अभिनंदन, असं चांगलं काम करत राहावं। हां, आपल्याकडे जो दुसरा जो गुन्हा आहे आपल्या कक्ष 2 म्हणजे युनिट 2 जे टीम आहे क्राईम ब्रांचचे PI गिरधर गोरे त्याची टीम यांनी तलोजाचे एक घरफोडीचे गुन्हा होता आणि तो बेसिस्ट आहे की ते रात्रीची घरफोडी आणि ते सटर उचकून असं चोरी करणारा किराणा शॉप वगैरेचे दुकान वगैरेचे सटर वगैरे उचकून अशा प्रकारचे ते घरफोडी करणारा माणूस त्यांनी 24 तारखेला अटक केली एका आरोपीला। आणि याच्यामध्ये जो आरोपीचं नाव आहे तो आहे अब्दुल सईद बकरीदी खान, वय आहे 35 वर्षे, तो मूळचे राहणार आहे बहराईच साईडचे आपण UPचे, पण त्या या ठिकाणी राहून तो एकटं असं घरफोडी करतो आणि आपलं म्हणजे एकूण त्याच्याकडून आपण 35 घरफोडीचे गुन्हा डिटेक्ट झालेले आहेत, त्याच्यापैकी 31 आपल्या तलावामध्ये आहे आणि 4 जे मुंबईचे आहे ते, आणि याच्याकडून आपण आतापर्यंत 13,22,000 सुमारास त्याच्याकडून प्रॉपर्टी रिकवर झालेली आहेत। आणि याचं बेसिस्ट आहे की ते हे रात्रीचे घरफोडी करणारा आहे, सटर उचकून आणि किराणाचे माल किंवा असं बाकी दुकान असं करून लॅपटॉप हा जे पण काही ते सापडतो आणि फार एकदम सराईत आहे, म्हणजे आपण आता 35 गुन्ह्यामध्ये त्याला आपण डिटेक्ट केलं आहे, त्याच्यात 14 लाख जवळपास मुद्देमाल मिळालेला आपल्याला आणि तो गुन्हावर करून मग ते रात्री तो स्कूटरचा वापर करतो आणि आपला तो जेव्हा सापडला आम्हाला त्याच्या स्कूटरवर होता, त्याच्या डिक्कीमध्ये ते घरफोडीचे सामान वगैरे होतं त्याच्यामध्ये, तर हे आपण चांगलं आपलं जे कारवाई आहे
ते आपल्या कक्ष 2 चे PSI भैरव रोंगे म्हणजे त्यांनी त्यांना सुरुवातीला त्यांना तलोजाचे गुन्हा त्यांनी अटक केलं होतं आणि याच्यानंतर आपल्याला आणखी आपल्या संपूर्ण टीमने जे काम करून त्याच्याकडून चांगला रिकव्हरी केलेली आहे आणि सध्या आपल्याकडे तो मूळचे मानखुर्चे राहणार आहे पण बेसिकली तो आपला बाराई साईडचे VP आहे तो आणि याच्यामध्ये दुसरा एक आरोपी आहे पण ते अजून आपल्याला मिळालं नाही बरोबर आहे येस पण त्याच्या अजून शोध चालू आहे जेव्हा मिळेल तेव्हा आपण त्याला करू आणि याचे जे सर्व गुन्हा बघा तुम्ही तळोजा खारघर नेरूळ पनवेल शहर पनवेल तालुका पनवेल रबाडे कोपरखेडणे CBD मातुंगा भवंडी सायन अशा प्रकारचे आहे ते आणि याच्यामध्ये हे अतिशय महत्त्वाचं काय कारण की हे रात्रीचे घरफोडीचे क्राईम आहे आणि मी नेहमी सांगतो की आपलं जे प्रॉपर्टी ऑफेन्स असतात असं जे चेन स्नॅचिंग असो किंवा रात्रीची घरफोडी दिवसाची घरफोडी चोरी हे प्रकारचे जे गुन्हा आहेत ते डिटेक्ट करणे फार अवघड असतात त्याच्यामध्ये कधीकधी चोर आपल्याला सापडतो पण ते मुद्देमाल सापडत नाही तर हे सर्व चांगलं त्यांनी काम केलेलं आहे गिरधर गोरे त्याचे बाकी API फरतरे API गायकवाड PSI रोंगेने अटक केली आरोपीला PSI पाटील पोलीस नाईक उंदेश सहायक फौजदार पाटील हवलदार पाटील पोलीस हवलदार वाघ असे बरेचसे लोक आहेत सर्वांचे मी अभिनंदन करतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.